सोलापुरातील विद्यापीठासंदर्भामध्ये अनेक तक्रारी सुरू आहेत. कुलगुरू फडणवीस यांच्या विरोधात विद्यार्थी संघटनांनी मोठा आक्रमक पवित्रा घेतला आहे. सध्याला MH13 न्यूजच्या माध्यमातून सोलापूर शहर जिल्हा परिसरातील विशेषतः ग्रामीण भागातील काही मुली युवक आणि इथील नेतेमंडळी एकत्र आले आहेत. कुलगुरू हटाव आणि विद्यापीठ बचाव असा त्यांनी नारा दिला आहे. हे तो नेमका विषय काय आहे, तो मुद्दा काय आहे, आपण जाणून घ्या. नेमकं तुझं नाव काय आणि कशासाठी हे आंदोलन सुरू होणार आहे? माझं नाव तजीन मुलानी. आम्हाला परीक्षा पद्धती सेट कोड पद्धतीने नको आहे आणि परीक्षा पद्धती सेम पॅटर्नने पाहिजे. आणि आम्हाला परीक्षा पद्धतीसाठी एक तास टाईम न देता किमान 2 तास तरी टायमिंग वाढवून द्यावा, कारण 1 तासामध्ये आमचे क्वेश्चन तेवढे सॉल्व होणार नाहीत. 50 क्वेश्चन न देता आम्हाला 40 क्वेश्चन सोडवण्यासाठी द्यावे. मी पाटील, आम्ही पंढरपूरवरून आलो आहे. आम्हाला कंबाईन पासिंग पाहिजे आणि क्वेश्चन बँक त्यांनी द्यावी अशी माझी इच्छा आहे. आणि तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्यावे, कारण आम्हाला पुढचे प्लॅनिंग करता येते. ऑलरेडी खूप टाईम गेलेला आहे. दोन हवं आहे. 50 क्वेश्चन्स नाही सॉल्व होत एका तासात, आणि त्यात ते सर्कल करायचे ते तर इम्पॉसिबलच आहे एका तासात सॉल्व करणं. सो आम्हाला टाईम एक्सटेंड करून हवं. प्रत्यू आहेत का असं लेखीमध्ये लिहायचे? ऑब्जेक्टिव्ह सर. ऋतुजा अभंगराव. ABCD कोड हा दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये अलाव केला नाही, तर सोलापूर युनिव्हर्सिटी ABCDEF घ्यायला लागलेत. मग त्यामुळं आम्हाला कसं करणार, कसं सॉल्व करायचं आहे, काय करायचं आहे, त्याच्यासाठी हा कोड नको आहे. सोशल कॉलेजचा विद्यार्थ्यांचा अध्यक्ष आहे. काही दिवसापूर्वी कुलगुरूंनी नवा GR काढलेला आहे ABCD पॅटर्नमध्ये पेपर कोडमध्ये. ते अत्यंत चुकीचं आहे. विद्यार्थ्यांना त्यांनी जाचक अटी घातलेल्या आहेत. आज किंवा उद्या ह्या 2 दिवसांचा आमचा अल्टिमेट त्यांना आहे की लवकरात लवकर त्यांनी नवीन GR काढावा व सोप्या पद्धतीने ऑब्जेक्टिव्हमध्ये पेपर व्हाव्यात, नाहीतर सोमवार दिवशी आम्ही मुंडन आंदोलन करणार आहे सोलापूर विद्यापीठासमोर. मेरा नाम बिलाल अल्लुडी है. जस्ट नाउ में 8 दिन के बाद हमारे पेपर चालू है, तो अभी तक हमारे MCQ के नोट्स भी नहीं दिए हुए हैं और कोरोना भी बढ़ रहा है इसका देखते हुए नहीं तो हम मुंडन आंदोलन करने वाले सोलापुर विद्यापीठ में. इस हिसाब से ABCDEF पैटर्न रद्द कर देते. कॅम्पस सिलेक्शन प्रसाद भोसले नाव आहे माझं. 2 दिवस आधी आलेल्या युनिव्हर्सिटीच्या GR नुसार जे ABCDEF पद्धतीची जी परीक्षा पद्धत आहे ती राज्य आयोगाची पण एवढी सेट नसतात जेवढी युनिव्हर्सिटीचे सेट आहेत. ती त्वरित रद्द करून एक समान पद्धत व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून विचार व्हावा एवढंच मागणी आहे. माननीय प्राध्यापक संदीप क्षीरसागर, या ठिकाणी विद्यार्थी हिताच्या मागणीसाठी ज्या पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थी म्हणत आहेत की ABCDEF या पद्धतीचा कोड सिस्टीम म्हणजे ज्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग असेल किंवा भारतीय प्रशासन सेवा असेल यामध्ये जी परीक्षा पद्धत घेतली जाते की A सेटमध्ये हे 25 प्रश्न हे किमान तरी त्याच्यामध्ये बदल असतात आणि बाकीचे 75 प्रश्न सिक्वेन्समध्ये चेंज असतं. म्हणजे प्रथम विद्यार्थ्याच्या संचामध्ये जर A प्रश्नसंच आला असेल तर त्यातला पहिला क्वेश्चन कुणाला तरी 7वा असू शकतो किंवा 7वा असलेला क्वेश्चन हा कुणाला तरी 14वा असू शकतो. आणि त्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये 25 प्रश्न हे वेगळेच असतात प्रत्येकाच्या सेटमध्ये. अशा पद्धतीनं ते प्रश्नपत्रिकेचा संच असतो. परंतु या ठिकाणी MCQ पेपर देण्यासाठी फार अपुरा वेळ या ठिकाणी विद्यार्थ्यांसमोर आहे. येत्या 8 दिवसामध्ये विद्यार्थ्यांना पेपरला सामोरं जायचं आहे आणि त्याच्यामध्ये कोविड वाढतो आहे. कुठंतरी विद्यार्थ्यांना धाकधूक आहे की या काळामध्ये कोविडची लागण झाली तर या पद्धतीने आपण नापास होणार आहोत आणि त्या जुलमी जाचकाटीने देखील आपण नापास होणार आहोत. सन्माननीय उच्च न्यायालयाने या ठिकाणी आदेश दिला आहे की सर्व विद्यापीठामध्ये एक समान पद्धतीची परीक्षा राबवली गेलेली पाहिजे. परंतु या ठिकाणी 4 विद्यापीठ असा निर्णय करतात की MCQ पद्धत सर्वांसाठी सर्व क्वेश्चन सेम असतील. परंतु जाचकाटी लावत असताना या सोलापूरच्या विद्यापीठाच्या कुलगुरूंनी मात्र विद्यार्थ्यांना कुठंतरी अडचणीत टाकण्यासाठी, संभ्रम निर्माण करण्यासाठी ABCDEF या पद्धतीचा प्रश्नसंच या ठिकाणी तयार केलेला आहे. आणि विद्यार्थ्यांना आज तागाय 70% अभ्यासक्रम आजही अपूर्ण आहे आणि MCQ पद्धतीनं विद्यार्थ्यांनी कसं पेपरला सामोरं जायचं यासाठीचा असणारा प्रश्नसंच देखील त्यांना अद्याप दिलेला नाही. उच्च न्यायालयाचा आदर त्यांनी राखावा, तात्काळ हा निर्णय पाठीमागं घ्यावा. नाहीतर आपण ऐकत आहोत की विद्यार्थी या ठिकाणी चळवळीमध्ये उतरून कुठंतरी संघर्ष करायची तयारी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे. विद्यार्थी या ठिकाणी जसं बाप मेल्यानंतर मुंडन करतात तसं आमचं भवितव्य बिघडल्यानंतर आम्ही मुंडन आंदोलन करू या पद्धतीची भावना विद्यार्थ्यांमध्ये आहे. पंढरपूरवरून या मुली आज या ठिकाणी पडत्या पावसामध्ये विद्यापीठ प्रशासनाला विनवणी करण्यासाठी आलेले आहेत. जर विद्यापीठाने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर 2 दिवसाचा अल्टिमेटम या ठिकाणी विद्यार्थी देत आहेत आणि येत्या सोमवारी उग्र स्वरूपाचं आंदोलन त्या ठिकाणी विद्यापीठावरती पुन्हा एकदा धडक घेईल. विद्यार्थी मुंडन आंदोलन करून बाप आणि आई मेल्याचं दुःख त्या ठिकाणी व्यक्त करतील. आणि विद्यार्थ्यांचा या आंदोलनाचा नारा आहे कुलगुरू हटवा, विद्यापीठ वाचवा
अन्यथा विद्यापीठाला पेटवा या पद्धतीचं देखील उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी छेडतील। कळकळीची नम्र विनंती करतो की मॅडम कुठेही संघर्षाची तयारी या ठिकाणी करू नका। संघर्ष टाळायचा असेल तर तुम्हाला विनंती करतो की तात्काळ हा जीआर रद्द करा आणि विद्यार्थ्यांच्या हिताची भावना आपण जोपासावी एवढीच विनंती करतो। मी केशव इंगळे, गेल्या महिन्यापासून आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मागण्याच्या संदर्भात या ठिकाणी आम्ही आंदोलन करतो आहे। 16 मार्चपासून या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एमसीक्यू पद्धतीची परीक्षा व्हायला पाहिजे या ठिकाणी अशा पद्धतीचं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटलं आणि ज्या महाराष्ट्राच्या नेत्या आदरणीय बासाल मॅडम यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही ठिणगी पेटली आणि डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीचं शासनानं जी पेपर पद्धत घेतली होती ती त्वरित रद्द करून एमसीक्यू पद्धतीची परीक्षा या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण विद्यापीठामध्ये घेतली पाहिजे अशा पद्धतीची विनंती या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आली। परंतु काही विद्यापीठ मान्य केलं, काही विद्यापीठ मान्य केले नाही। याच्या या निर्णयाच्या विरोधामध्ये आमच्या मॅडम ज्या आहेत बासाल मॅडम आहेत त्यांनी ते हायकोर्टामध्ये की रिट याचिका दाखल केली की त्याच्यामध्ये स्पष्टपणानं असं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये एकसमान पद्धतीची परीक्षा पद्धत अवलंबली पाहिजे अशा पद्धतीची एक रिट दाखल केली। सन्मानाने उच्च न्यायालयाने आमच्या या विद्यार्थ्याच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी तातडीचं एक या ठिकाणी सगळ्या विद्यापीठाला डायरेक्शन पास करून दिला, एक ऑर्डर पास केला आणि त्या ऑर्डरमध्ये स्पष्टपणानं सांगितलं तुम्ही कुठल्याही पद्धतीची परीक्षा या ठिकाणी घ्या परंतु ती एक समान पद्धतीची परीक्षा असली पाहिजे, एक समान पद्धतीचे प्रश्न असले पाहिजे, एक समानची जी वेळ त्या ठिकाणी असली पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्याला त्याच्या पद्धतीनं ते पेपर त्या मनाप्रमाणे लिहिता आलं पाहिजे अशा पद्धतीचंही डायरेक्शन उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी दिलं। दुर्दैव असं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 11 कृषी विद्यापीठापैकी काही कुलगुरूनं एकत्र येऊन सन्माननीय न्यायालयाचा या ठिकाणी सन्मान करून एमसीक्यू पद्धत अतिशय सोप्या पद्धतीची या ठिकाणी त्यांनी सुरू केली। एवढंच न करता त्यांनी 90 मिनिटाचा वेळ दिला, 50 प्रश्नांपैकी 40 प्रश्न सोडवले पाहिजे, 40 पैकी त्यांना एक प्रश्न जो आहे तो 2 मार्काचा आहे, 40 मध्ये जरी समजा जरी कमी पडत असेल तर 10 मार्क जे प्रश्न दिले आहेत ते बोनस म्हणून दिलेले आहेत, त्या 10 मार्कामध्ये जरी कमी जरी झालं तर त्यांना ते पासिंग करता यावं असे थोडक्यात सानुग्रह अशा पद्धतीचे त्या ठिकाणी त्यांनी ते पद्धत ठेवले। एवढंच न करता माझा विद्यार्थी हा आंदोलनातून पुढे आलेला आहे, आमच्या प्रशासनाच्या चुकीमुळं ऑनलाईन पद्धतीचं शिक्षण झालेलं आहे, आपण शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण शिक्षण दिलेलं नाही, ते कदाचित कच्चे असतील, पुस्तकं नाही, अशा पद्धतीचं शिक्षण दिलं म्हणून त्यांनी एक सहानुभूतीची लाट म्हणून विद्यार्थ्यांना सपोर्टिंग म्हणून परीक्षेला सामोरं जाण्याच्या 15 दिवस अगोदर या ठिकाणी 150 ते 200 मार्काचा प्रश्नसंच प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी दिला आणि म्हणून ह्या प्रशासनाच्या माध्यमातून त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी दिलेल्या प्रश्नसंचापैकी 70% हे उत्तर त्यामधले आले होते आणि म्हणून विद्यार्थी ह्या आनंदाने या ठिकाणी पेपरला सामोरं गेला, त्याबद्दल ते आज समाधान आहेत। मग विद्यापीठाने प्रश्नसंच दिला नाही पण दुर्दैव असं आहे की मागच्या 18 तारखेला आमचं एक आंदोलन या ठिकाणी झालं, एमसीक्यू पद्धत मॅडमने मान्य केला म्हणजे फडणवीस मॅडमनं एमसीक्यू पद्धत मान्य झाल्या, परंतु आम्ही आनंदाच्या भरामध्ये उड्या मारायला चालू केलं, मॅडमने एमसीक्यू पद्धत मान्य केले आम्ही आनंदाच्या भरात, परंतु दुर्दैव असं आहे की त्यांच्या मागं जी राक्षसी वृत्ती जी लपलेली होती ती काल 6 जूनच्या माध्यमातून ती राक्षसी वृत्ती आज समोर आली त्या पेपरच्या माध्यमातून। ती राक्षसी वृत्ती कुठली असेल, केवळ संपूर्ण सोलापूर शहर जिल्ह्यातील विद्यार्थी ह्या माझ्या मनाच्या विरोधामध्ये जाऊन आंदोलन केलं याचा राग हा मनात ठेवून तो युग त्यांचा पेटला आणि प्रशासनाच्या मनात नसतानासुद्धा त्यांच्यावर जाणून बुजून दबाव टाकून या ठिकाणी वेटीस धरण्याचं काम जर कुणी करत असेल तर हे सन्माननीय विद्यापीठाच्या कुलगुरूंनी केलेलं आहे। 6 तारखेला जे काही जाचकाटीचं परिपत्रक या ठिकाणी काढलेलं आहे ते परिपत्रक अशा पद्धतीचं होतं की प्रत्येक विद्यार्थ्यांनी ABCDEF हे जगातलं पहिलं पेपर असेल ABCDEF कोड पद्धतीचं, कारण आम्ही काय स्पर्धा परीक्षेला सामोरं जात नाही, आम्ही आयुष्याच्या शेवटच्या परीक्षेला आम्ही सामोरं जातो आहे, ती परीक्षा पद्धत अतिशय सोप्या पद्धतीची असली पाहिजे। ABCD पद्धत ही स्पर्धात्मक परीक्षेला ठीक आहे, ABCD पद्धत ही MPSCला ठीक आहे, ABCD पद्धत ही इतर ठिकाणी ठीक आहे, ज्या सर्व्हिसला जातात त्यांना ठीक आहे, परंतु विद्यार्थ्याच्या माध्यमाने ABCD पद्धत आणण्याचं तुमचं कारण काय आहे? म्हणजे तुम्ही हे जे करताय ते मनोवधी विचारांच्यावर तुम्ही लादणार आहात का? ही पद्धत जर आमच्या विद्यार्थ्याला मान्य नाही तर तुम्ही बळजबरीने काय थोपवता? बरं, दुसरी गोष्ट, 50 प्रश्नाचे तुम्ही प्रश्नपत्रिका काढलेली आहे परंतु त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिता की 50 प्रश्न ही आवश्यकच असले पाहिजे। मॅडम जी, आम्ही तुम्हाला विनंती करतोय तुम्ही देखील विद्यार्थी दशेच्या काळामध्ये 3-3 तास पेपर लिहिलेला आहात, परंतु जे 50 प्रश्नाची जी प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामध्ये 2 वर्षानंतर आम्ही डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीला सामोरं जातोय पेपर लिहायला, पेपरामध्ये जी माहिती आहे साहेब
ती माहिती सोडवण्यासाठी कमीत कमी 15 मिनिटाचा वेळ लागणार आहे, कारण 2 वर्षानंतर आम्ही विसरलेलं आहे ते पद्धत, कारण कोड पद्धत आहे. त्याच्यानंतरनं जी उर्वरित म्हणजे 60 मिनिटातलं जर 15 मिनटं जर गेले तर 45 मिनटामध्ये आम्ही पेपर कधी वाचायचं? मग पेपर वाचायचं का ते गोल करत बसायचं? म्हणजे अशा पद्धतीची द्विधा मनस्थिती ह्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये केले. 5 जुलैपर्यंत सगळे विद्यार्थी आनंदात होते, सगळे अभ्यास केलेले होते, सगळे अतिशय पेपरला सामोरं जाण्याच्या मनस्थितीत होते. परंतु 7 तारखेला जो GR काढला त्या GR मुळे सगळे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील 71,000 केंद्रावरील 70,000 विद्यार्थी. या संदर्भात फडणवीस मॅडमची आपण शिष्टमंडळाने भेट घेतली होती. यस, यापूर्वी आम्ही 8 दिवसापूर्वी त्यांना आम्ही एक निवेदन दिलं आहे, या पद्धतीची परीक्षा पद्धत त्वरित रद्द करा आणि अशा पद्धतीची परीक्षा घेणं ही विद्यार्थ्याच्या हिताचं नाही. त्यांचं म्हणणं काय होतं? त्यांचं म्हणणं आद्यापर्यंत आलं नाही, परंतु दुर्दैव असं आहे की माझ्या विरोधामध्ये ते पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दाखल करतात. विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करण्याचा एक निर्णय या ठिकाणी घेतला जातो. विद्यार्थ्याची कुठंतरी ताकद म्हणजे संपवण्याचं काम ह्या मनुवादी विचाराच्या लोकांनी सुरू केलेलं अशा हे आम्हाला ते मान्य नाही. परंतु आमची या ठिकाणी विनंती अजून असणार आहे, आमचं आंदोलन हे उग्र स्वरूपाचं असणार आहे, कारण मागच्या महिन्याच्या 18 तारखेला हे आमचं आंदोलन तुम्ही पाहिलेलं आहे, तुमच्या डोळ्यात एकत पाहिलेलं आहे. विद्यार्थी काय करू शकतो याची प्रचिती देखील तुम्हाला आलेली आहे. मागच्या वेळेला आम्ही सांगितलं जिल्ह्यातल्या 2 विद्यार्थ्यांचं पत्र आमच्याकडे आलेलं होतं, जर ह्यांनी जर ऐकलं नाही तर आम्ही आत्महत्या आत्मदहन करू अशा पद्धतीचं पत्र आम्हाला दिलं होतं. आम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं, परंतु मॅडम जर विद्यार्थ्याला जर आत्महत्या करायला जर प्रवृत्त करत असतील तर मग आम्ही काय विद्यार्थी म्हणून गप्प बसणार नाही, संघर्ष समिती काय गप्प बसणार नाही. येत्या दिवसामध्ये आम्ही तुमची जागा दाखवल्याशिवाय मात्र आम्ही काय गप्प बसणार नाही, अशा पद्धतीचं आव्हान या ठिकाणी करतो. माझी विनंती असणार आहे ते 6 जूनचं जे पत्र काढलं ते त्वरित रद्द करा, सन्माननीय न्यायालयाचा या ठिकाणी आदर राखा. संचालक तंत्र व उच्च शिक्षण खात्यातले जे संचालक आहेत त्यांच्या पत्राचा आदर करा. या दोन्ही पत्राचा आदर करून सर्व समान पद्धत परीक्षा या ठिकाणी घ्या, 90 मिनटाची वेळ या ठिकाणी द्या, प्रश्नसंच या ठिकाणी आम्हाला द्या, आणि कोरोनाच्या माध्यमातून जर विद्यार्थ्याला काही जर धोका पोचला तर उद्या त्याचं जर काही बरं वाईट झालं तर याची सर्वस्वी जबाबदारी आपल्यावर असणार आहे आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आपल्यावर दाखल केला जाईल अशा पद्धतीचं मी या ठिकाणी. विद्यार्थी संघटनेने या संदर्भात निवेदन दिलं होतं, त्यावर कुलगुरूंचं जे म्हणणं मांडलं होतं, परंतु कुलगुरूंना 2 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर विद्यार्थी संघटना या आक्रमक होतील असा पवित्रा विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आणि विद्यार्थ्यांनी घेतला आहे. याकडे कुलगुरू कोणत्या नजरेने बघतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मी महेश हणमे, MH13 न्यूज सोलापूर.